संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत स्वच्छतेचा संदेश दिला होता. आता 21व्या शतकातही काही कीर्तनकार आपल्या कीर्तनातून स्वच्छतेचा संदेश देत आहेत. रामेश्वर ढाकणे महाराज हे त्यातीलच एक. ढाकणे महाराज रात्री कीर्तन करतात, त्यातून स्वच्छतेचा संदेश देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच गावातील नागरिकांना बरोबर घेत गावात स्वच्छता अभियानाचा अनोखा उपक्रम राबवतात. ढाकणे महाराज कीर्तनाच्या निमित्तानं गावोगावी फिरत असतात. कीर्तनाला जाताना त्यांच्या गाडीत 25 झाडू आणि 5 झाडं बरोबर ठेवतात. रात्री कीर्तनातून संत महंतांचा गोडवा सांगताना स्वच्छतेचं महत्त्वही महाराज पटवून देतात. रात्रीच प्रबोधनाकरता गावकऱ्यांना सकाळच्या स्वच्छता मोहिमेसाठी तयार करतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांसमवेत गावातील 5-50 नागरिक एकत्र आलेले असतात. मग झाडूंची पूजा करणं सुरू होतं. तो स्वच्छतेचा सोहळा आत्तापर्यंत महाराजांनी 50 गावात हा उपक्रम राबवलाय. हा उपक्रम पुढेही असा सुरू राहील असं ते म्हणतात. ज्या गावी कीर्तन त्या गावी स्वच्छता अभियानाचा हा जो काही उपक्रम आहे तो उपक्रम या टाकळीमियाच्या या सप्ताहाच्या निमित्ताने 50वा उपक्रम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आणि या सप्ताहाच्या निमित्ताने मी हेच स्वप्न आपल्या समोर मांडू इच्छितो की महाराष्ट्रातील एकही अखंड हरिनाम सप्ताह अथवा एकही उत्सव स्वच्छता अभियानाशिवाय अथवा वृक्षारोपणाशिवाय होऊ नये. पूर्वी जसं गाडगे महाराजांनी प्रत्येक गावोगाव जाऊन कीर्तन केलं की त्या ठिकाणी स्वच्छता करायची, तर ते एक प्रकारे मोठ्या प्रकारचं काम झालं. तसंच आता चालू हे जे घडी आहे, चालू घडीमध्ये कोणत्याच महाराजांनी आतापर्यंत असा उपक्रम राबवला नाही, तर त्या उपक्रमाला आमच्या गावातून भरपूर मोठ्या प्रमाणात साथ मिळाली. सर्व गावकऱ्यांनी आम्हाला मोठं सहकार्य केलं आणि महाराजांनी ही जी सुरुवात करून दिली त्याबद्दल मी आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.